विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। याच्यामध्ये आपल्याला या व्हिडिओ मध्ये आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता कशाला म्हणायचं आणि त्याचं एक उदाहरण पाहायचंय। आता याच्या अगोदर आपण प्रत्यक्ष सिद्धता कशी असते, ती कशी लिहितात हे आपण पाहिलंय। आता या अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये काय केलं जातंय, जे सिद्ध करायचे आहे, जे साध्य आहे ते असत्य आहे असे मानले जाते आणि नंतर मग तर्काच्या मदतीनं आणि सत्य गुणधर्माच्या आधारे आपण एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोचतो। परंतु हा जो निष्कर्ष असतो तो पक्षाशी किंवा एखाद्या सत्य गुणधर्माशी विसंगत असतो, त्यामुळे आपण साध्य असत्य आहे हे मानलेले चूक आहे असे म्हणतो आणि म्हणून साध्य सत्य आहे असे म्हणतात। अशा प्रकारच्या सिद्धतेला अप्रत्यक्ष सिद्धता म्हणतात। अप्रत्यक्ष सिद्धतेचं उदाहरण तुमच्या समोर मी या ठिकाणी लिहिलंय, अप्रत्यक्ष सिद्धता। त्याचं विधान आहे, दोनपेक्षा मोठी मूळ संख्या विषम असते। आपल्याला माहित आहे फक्त दोन ही एकच अशी संख्या आहे ती सम असून मूळ संख्या आहे, पण दोनपेक्षा मोठ्या असलेली कुठलीही मूळ संख्या विचारात घेतली तर ती विषमच असते। मग या विधानाचं सशर्त विधानात रूपांतर बघा। जर पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पी ही विषम संख्या असते। बघा, ह्या विधानाला जर तरच्या रूपामध्ये व्यक्त केलंय म्हणून आता हे झालं सशर्त विधान। आता याच्यावर आपल्याला पक्ष लिहिता येतो, पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे म्हणजेच पी चे एक व पी हे दोनच विभाजक आहेत। सिद्ध करायचंय पी ही विषम संख्या आहे। आपल्याला सिद्ध करायचंय पी ही विषम संख्या आहे आणि मग मगाशी सांगितल्याप्रमाणे जे साध्य आहे ते असत्य आहे असं सिद्ध या ठिकाणी गृहीत धरावं लागतं। समजा पी ही विषम संख्या नाही, बघा साध्य काय आहे, पी ही विषम संख्या आहे, इथंच आपण गृहीत धरलंय पी ही विषम संख्या नाही। जर पी ही विषम संख्या नसेल तर पी ही कसली संख्या असेल, समसंख्या असेल आणि कुठल्याही समसंख्येचा दोन हा विभाजक असतो आणि म्हणून पी चा दोन हा विभाजक आहे या विधानाला नंबर एक दिलंय। त्यानंतर पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या दिली आहे म्हणून पी चे एक व पी हे दोनच विभाजक आहे या विधानाला नंबर दोन दिलंय। विधान एक काय म्हणतोय, दोन हा पी चा विभाजक आहे आणि नंबर दोन काय म्हणतोय, पी चे एक व पी हे दोनच विभाजक आहे। इथं म्हणतोय दोन हा पी चा विभाजक आहे आणि इथं म्हणतोय एक आणि पी हे दोनच पी चे विभाजक आहे आणि म्हणून या दोन विधानाकडे जर आपण बघितलं तर त्या दोन्ही विधानावरून विसंगती मिळते आणि म्हणून पी ही विषम संख्या नाही हे मानलेले चूक आहे आणि म्हणून पी ही विषम संख्या आहे। अशा प्रकारची जी सिद्धता असते या सिद्धतेला अप्रत्यक्ष सिद्धता म्हणतात। ज्या सिद्धतेमध्ये साध्य असत्य आहे असं गृहीत धरलं जातं, नंतर तर्काच्या मदतीनं आणि सत्यविधानाच्या मदतीनं आपण एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोचतो, परंतु हा निष्कर्ष पक्षाशी आणि एखाद्या सत्य गुणधर्माशी विसंगत असल्याचं आपल्याला आढळून येतं आणि नंतर मग आपण म्हणतो जे साध्य आपण असत्य आहे असं मानलेलं असतं ते साध्य सत्य आहे असे आपण मानतो। अशा प्रकारची जी सिद्धता असते या सिद्धतेला अप्रत्यक्ष सिद्धता म्हणतात। आता अप्रत्यक्ष सिद्धता झाल्यानंतर आपल्याला याच प्रकरणामधला सराव संच 1.3 मधले उदाहरण अभ्यासायचे। सराव संच 1.3 काय आहे, सराव संच 1.3 बघा। सराव संच 1.3 त्यातला पहिला प्रश्न दिला आहे, खालील विधाने जर तर रूपात लिहा। त्यातलं पहिलं विधान दिलंय, प्रश्न पाहिला, खालील विधाने जर तर रूपात लिहा। समांतरभूत चौकोनाचे सम्मुखकोन एकरूप असतात। समांतरभुज चौकोनाचे सम्मुख
कोण एकरूप असतात, समांतर भूत चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात काय आहे हे विधान दिलंय आपल्याला, याला सशर्त विधानामध्ये किंवा जर तरच्या विधानामध्ये मांडायचंय. तर सशर्त विधान काय आहे विलेचं, जर एखादा चौकोन समांतर भुज चौकोन असेल, जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात, तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात. बघा हे विधान दिलंय आणि त्याला आपण सशर्त विधानामध्ये बदललंय. समांतरभूत चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात, जर एखादा चौकोन समांतरभूत चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात. याचं दुसरं उदाहरण घेऊ, आयताचे कर्ण एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप असतात. मग सशर्त किंवा जर तरच्या रूपातलं विधान, सशर्त विधान काय होईल, जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात, तर त्याचे कर्ण एकरूप असतात. अशा प्रकारे आपल्याला दिलेलं विधान जर तरच्या रूपामध्ये मांडता येतंय. त्यानंतर याच्यातलाच प्रश्न दुसरा आपल्याला अभ्यासायचा आहे. प्रश्न दुसरा असा आहे, पुढील विधानांचे व्यत्यास लिहा, मग पहिलं विधान दिलं आहे, दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका, दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता, होणारे व्युत्क्रम कोण, एकरूप असतात. बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या विधानाचा व्यत्यास करायचा आहे, व्यत्यास लिहायचा आहे. मग कसा होईल बघा, व्यत्यास जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतील, तर त्या दोन रेषा समांतर असतात. हा वरील विधानाचा व्यत्यास आहे, जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. याच्यातलं दुसरं विधान, तिसरं विधान आहे, विधान नंबर 3, दुसरं तुम्ही स्वतः सोडवायचंय. आयताचे कर्ण एकरूप असतात, व्यत्यास काय होईल, जर एखाद्या चौकोनाचे
जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो। बघा याच्यामध्ये नंतरचा भाग अगोदर घेतलाय, कर्ण एकरूप अगोदर घेतलंय आणि तो चौकोन आयत असतो। आयताचे कर्ण एकरूप असतात, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो।